ज्यामध्ये भरलं वांगं, पिठलं, डाळीची आमटी, खपली गव्हाची खीर, शेंगा चटणी, खरडा, पापड, लोणचं, भात, भाकरी, लिंबू, अशा प्रकारची पूर्ण महाराष्ट्रीयन संस्कृतीची ओळख दाखवणारी आपली मशाकरी साडी आहे. तसेच मटणामध्ये आपल्याकडे आणि चिकनमध्ये आणि अंडा करी या तीन प्रकार आहेत. म्हणजे मटणमध्ये तुम्ही घेतलं तर काळा मटण, खरडा मटण आणि धनगरी मटण. काळा मटण जर घेतलं तर काळा मसाला येतं, ते मग कमी तिखट येतं. ज्या लोकांना तिखट खायची सवय नसते त्यासाठी आपण काळा मटण ठेवलेलं आहे. खरडा मटण म्हणजे एक हिरव्या मिरचीचा फ्लेवर आपण त्यामध्ये दिलेला आहे. खरडा मटण थोडंसं स्पायसी, थोडंसं तिखट येतं. आणि धनगरी जे मटण आहे, जे लोकांना झणझणीत लोकांना तिखट हवं असतं, भाकरी कुसकरून वगैरे खातात, त्यासाठी धनगरी मटण हा बरा प्रकार ठेवलेला आहे. नमस्कार मित्रांनो, ग्रामपंचायत म्हटलं की आपल्या प्रत्येक गावाचा जो गावगाळा हाकला जातो त्याचं एक ठिकाण या ठिकाणी मानलं जातं. आणि या ठिकाणी अनेक गावातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडामोडी यावर चर्चा होत असते. आता समोर जी तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालय आहे, तर आपण कुठल्याही ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उभे नाहीत, तर आपण एका हॉटेलमध्ये उभे आहोत. आणि ही हॉटेल आहे सातबारा हॉटेल. सातारा शहरापासून 7 किलोमीटर अंतरावरील हे हॉटेल आहे. तुम्हाला जी समोर नजारा दिसतोय तो अतिशय युनिक पद्धतीने ह्या हॉटेलची उभारणी केलेली आहे. तर या हॉटेलविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत या हॉटेल जे चालवणारे आहेत त्यांच्यासोबत चर्चा करूयात. आणि हे हॉटेल कधी सुरू झाली आणि या ठिकाणी काय त्यांना मेनू दिले जातात ग्राहकांना याविषयी चर्चा करू. दादा नमस्कार, सर्वप्रथम आपला परिचय द्यावा. नमस्कार, मी अमोल कदम. आपलं सर्वांचं सातारा हॉटेल सातबारा शाखामध्ये सहर्ष स्वागत आहे. ही हॉटेल आपली कधी सुरू झाली? आपलं 2019 साली हॉटेल ऑक्टोबर महिन्यात चालू झाले. बरं, तर महाराष्ट्रामध्ये आपण अनेक हॉटेलमध्ये फिरतो आणि त्यावेळेस आपण वेगळ्या पद्धतीची एक त्याची बांधणी असते, तर तुम्ही ही जुन्या पद्धतीची बांधणी केलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला झोपडी किंवा जे जुन्या काळात होतं, ही नेमकी संकल्पना काय? ही पहिली संकल्प म्हणजे आमचे ओनर मेन मालक राहुलदादा सावंत यांनी सातबारा हॉटेल या नावाने पहिलं हॉटेल आपलं कोल्हापूरमध्ये स्थापन केलं. त्यांची संकल्पना अशी होती की जे बाहेरगावी लोक येतात, मुंबईवरून वगैरे येतात, लहान मुलं वगैरे येतात, किंवा त्यांना एक मामाच्या गावाला आल्यावर मामाचं गाव पण आता हरवलेलं आहे, ते गाव पण दाखवण्याचं आणि सोबत महाराष्ट्र संस्कृतीचं जेवण देण्याची एक संकल्पना त्यांच्या मनात रुजली गेली. म्हणून त्यांनी कोल्हापूर येथे पहिली शाखा ओपन केली, जी पूर्ण ग्रामीण पद्धतीचं पूर्ण त्यांनी स्ट्रक्चर उभं केलं. त्यामध्ये पूर्ण गाव असं स्थापन केलं की दाखवलेलं गेलेलं आहे. त्यामध्ये आपल्याकडे गोठा आहे, विहीर आहे, दोन्ही सेक्शन आहे, ज्यामध्ये आपण गावाला कसं यात्रेला गेल्यावर खाली मांडे घालून बसतो आणि यात्रा पद्धतीत एकत्र जेवतो, त्याप्रमाणे आपण सेक्शनची उभारणी केलेली आहे. म्हणजे महाराष्ट्रीय संस्कृतीशी निगडीत सर्व आपण ठेवलेलं आहे आणि नाव पण असं ठेवलेलं आहे की लोकांच्या रोजच्या जीवनाशी निगडीत. प्रत्येकाचं जीवनात महत्वाचं काय असतो तर शेती, आणि शेतीला काय महत्त्व असतं तर सातबारा. म्हणून लोकांना महाराष्ट्रीय संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून महाराष्ट्रीय संस्कृतीचं एक नाव आणि त्या पद्धतीनं जुना पहिला लहानपणी आपल्या मामाच्या गावी गेलं तर गोठा, विहीर, गावपण, ग्रामपंचायत कार्यालय, हे संपूर्ण लोकांना, लहान मुलांना, जे आजकालची नवीन पिढी ते लोक विसरलेली आहेत किंवा त्यांना हे माहीत मिळत नाही, त्या पद्धतीचं आपण हे सर्व स्ट्रक्चर उभं केलेलं आहे. जेणेकरून जुन्या काळी झोपडी होती, त्यामध्ये कंदी लावलेले असायचे, वाकून प्रवेश आत प्रवेश असायचा, शेणाने सारवलेल्या भिंती असायच्या, शेणाने सारवलेले ओटे असायचे आणि त्याच्यावर आपण बसायचो. बाहेर आल्यावर मुहरीत आपण हात पाय धुवायचो. त्याप्रमाणे आपण हे स्ट्रक्चर सगळं उभं केलेलं आहे. हे जे तुम्ही जे लोक बसले आहेत ते आता देशी गायच्या शेणाने सारवलेलं आपलं स्ट्रक्चर उभं केलेलं आहे. आणि जुन्या पद्धतीचे कडापे वगैरे, लोकांना जुन्या पद्धतीची एक आठवण व्हावी की एक जुनी पद्धत, जुनी महाराष्ट्रीय संस्कृती लोकांनी विसरू नये, यासाठी आपण हे संपूर्ण स्ट्रक्चरची उभारणी केलेली आहे. मित्रांनो, आता तुम्ही या हॉटेलमध्ये प्रवेश केला तर या ठिकाणी सुरुवातीलाच एक रोखफाल केंद्र दिसेल. म्हणजे या ठिकाणी जे ग्राहक येतात त्यांचं बिलिंग इथे होतं, त्यांना इथेच बिल द्यावं लागतं. ते सुद्धा एक जुन्या पद्धतीनंच इथे काउंटर आहे. इथे तुम्ही त्या गाईचं एक स्वतंत्र तिथे गोठा तयार केला आहे. त्याच बाजूला जुन्या पद्धतीनं जुन्या काळामध्ये जसं विहिरीतून पाणी खेचलं जायचं, रहाट आहे, रहाट जो रहाट तुम्हाला इथे बघायला मिळेल, हे समोर रहाट आहे. विशेष म्हणजे जुन्या काळातल्या ज्या गोष्टी होत्या त्या कुणालाही आतापर्यंत बघायला मिळाल्या, याच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. आता दुसरीकडे तुम्ही ते पाठीमागं जे दिसतं आहे ते मचान आहे. मित्रांनो, आजच्या काळातल्या मुलांना मचान हे काय आहे हे माहीत नसेल, परंतु मचान हे शेतीच्या संरक्षणासाठी, जसं आज टावर असतात म्हणजे जे संरक्षणासाठी जे मोठे मोठे उंच ठिकाणी मनोरे असतात, तर हे त्यावेळेचं शेतकऱ्यांचं मचान असायचं. या ठिकाणीहून शेतकरी तो आपल्या पिकांचं रक्षण करायचा. बाजूला जे दिसतंय ते इथलं एक बसण्याची व्यवस्था केली आहे हॉटेलची, तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी हॉटेलची अतिशय सुंदररित्या इथे बसण्याची व्यवस्था केली आहे. कंदील आहेत,
आता हा रात्रीचा नजारा खरंच डोळ्याचं पारणं फेडणार आहे. समोरचं जर दृश्य बघितलं, समोर हे किचन आहे, किचन जर बघितलं तर तुम्ही आजच्या काळात नाहीच असंच तुम्हाला एक खात्री होते. म्हणजे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला येण्याचा नक्कीच मोह होतो. शाकांनी पूर्ण आपल्यापुढे महाराष्ट्रीयन पद्धतीचं आहे, ज्यामध्ये भरलं वांगं, पिठलं, डाळीची आमटी, खपली गव्हाची खीर, शेंगा चटणी, खरडा, पापड, लोणचं, भात, भाकरी, लिंबू, अशा प्रकारची पूर्ण महाराष्ट्रीयन संस्कृतीची ओळख दाखवणारी आपली शाकाहारी शाळी आहे. तसेच मटणामध्ये आपल्याकडे आणि चिकनमध्ये आणि अंडा करी या तीन प्रकार आहेत. म्हणजे मटणमध्ये तुम्ही घेतलं तर काळा मटण, खरडा मटण आणि धनगरी मटण. काळा मटण जर घेतलं तर काळा मसाला येतं, ते मग कमी तिखट येतं. ज्या लोकांना तिखट खायची सवय नसते त्यासाठी आपण काळा मटण ठेवलेलं आहे. खरडा मटण म्हणजे ही हिरव्या मिरचीचा फ्लेवर आपण त्यामध्ये दिलेला आहे. खरडा मटण थोडंसं स्पायसी, थोडंसं तिखट येतं. आणि धनगरी जे मटण आहे, जे लोकांना झणझणीत लोकांना तिखट हवं असतं, भाकरी कुसकरून वगैरे खातात, त्यासाठी धनगरी मटण हा बरा प्रकार ठेवलेला आहे. आणि लहान मुलांसाठी आयनी मटण, आपण उकण म्हणतो त्याला, ते आयनी मटण हे ठेवलेलं आहे. तेच प्रकार आपण सेम चिकनमध्ये ठेवलेले आहेत. आणि एक अंडा करी थाळी ठेवलेली आहे. ज्या लोकांनी काळा मटण किंवा चिकन खाऊ शकत नाही त्यासाठी आपण एक अंडा करी थाळी ठेवलेलं आहे. आणि याचे साधारण रेट कसे आहेत? मटण थाळी जर तुम्ही म्हणला तर काळा मटण 320 रुपयाला येतं, खरडा मटण 350 आणि धनगरी मटण 350. सोबत आपण काय केलंय की ज्या लोकांना दोन्ही पण प्रकारचे मटण खायचं असतात, जे काळा मटण सुक्यामध्ये मिळतं आणि खरडा मटण सुक्यामध्ये मिळतं, ते दोन्ही स्पेशलमध्ये आपण देण्याचा प्रकार ठेवलेला आहे. स्पेशल मटण थाळी म्हणून ठेवलेलं आहे. त्यामध्ये काळा मटण, खरडा मटण आपण देतो. सोबत कोणतीही थाळी घेतली तरी आपण तरी काळा पिवळा रस्सा पाहिजे तेवढा देतो आपण. आणि भात जो अनलिमिटेड देतो आपण. आणि ताटाला दोन भाकरी साध्या थाळीला आणि स्पेशल थाळीला आपण तीन भाकरी देतो. तर एखाद्या व्यक्तीचं कमीत कमी किती रुपयामध्ये जेवण इथे होतं? एखाद्या व्यक्तीचं जर घेतलं तर 320 रुपयामध्ये जेवण होतं, फुल जेवण होतं. हां, फुल जेवण होतं. त्यामध्ये काळा पिवळा रस्सा आणि भात आपण अनलिमिटेड देतो. ताटाला दोन भाकरी देतो. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की हे हॉटेल अतिशय युनिक आहे. आपला जो पुणे आणि बेंगलोर जो महामार्ग आहे त्याच महामार्गावर आहे. साताऱ्यापासून साधारण 8 किलोमीटर अंतरावर हा हे हॉटेल आहे. याचा संपूर्ण पत्ता आम्ही या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर इथे जरूर या आणि जेवणाचा आनंद घ्या. जेवणासोबतच ग्रामीण संस्कृतीचा तुम्ही आनंद घ्या. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. धन्यवाद.